महाविकास आघाडीच्या वतीने 4 जून रोजी श्री साई केसरी चषक कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवछत्रपती क्रीडा व बौद्धिश्य संस्था व अमरावती शहर तालीम संघाच्या सहयोगाने आयोजित विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आहेत. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाविकास आघाडीद्वारे आयोजित व शिवछत्रपती क्रीडा संस्था व अमरावती शहर तालीम संघ यांच्या सहयोगाने येत्या रविवार 4 जून रोजी विदर्भस्तरीय श्री साई केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवछत्रपती क्रीडा बौद्धिक संस्था व अमरावती शहर तालीम संघ अमरावती व महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 4 जून 2023 रोजी साईनगर परिसरामध्ये साई रत्न लवान आहे त्यामध्ये विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये विदर्भातील नामवंत पहलवान या स्पर्धेला येणार आहे. यामध्ये 50 किलो, 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो आणि 70 किलोच्या वर 110 किलोपर्यंत हा केसरी गट आहे आणि जवळपास 1.5 लाख रुपये इनाम या स्पर्धेमध्ये वाटणार आहे. आणि विशेष म्हणजे की आतापर्यंत अमरावती शहरामध्ये ज्या स्पर्धा झाल्या ह्या मॅटवर झाल्या आणि मातीवरची जी स्पर्धा आहे लाल मातीची कुस्ती स्पर्धा, तर जे मातीला एक फार महत्त्व आहे. पहिले पूर्वी मातीवर कुस्ती स्पर्धा व्हायची कारण की जे लोक आहे जे पब्लिक आहे प्रेक्षक आहे त्यांना लाल मातीची कुस्ती हे समजण्यासाठी सोपं जाते आणि आनंदही जास्त मिळतो. म्हणून आपला हा देशी खेळ याला प्रोत्साहन मिळण्याकरता राहुल बागडे आणि त्यांची सगळी मित्रमंडळी, राहुल बागडे आहे, वसंतराव गौरखेडे आहे, काकडेजी आहे, जितू जिते आहे, वाळशीजी आहे, समीर देशमुख आहे, हे सगळी मंडळी ही स्पर्धा कशी यशस्वी होईल त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि महाविकास आघाडी याला यशस्वी करण्याकरता आर्थिक मदतसुद्धा घेत आहे. धन्यवाद. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माजी महापौर विलास इंगोले व स्पर्धा प्रमुख डॉक्टर संजय तिरथकर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद असून स्पर्धेमध्ये विदर्भातील 150 ते 200 कुस्तीगीर हजेरी लावणार आहेत. साई केशरी या टायटलसाठी विशेष बक्षीस रोख रक्कम व चांदीची गदा व 60 किलो वजन गटात गदा व रोख असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. 50, 55, 60, 65 व 70 असून असे पूर्ण वजन गटामध्ये 1 लाख रुपयांचं रोख रक्कम वाटप होणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पहलवान राहुल बागडे यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये लहानपणापासून कुस्तीची सुरुवात केली, तर त्यानंतर माझी अशी इच्छा होती की साईनगर भागात कुस्तीची स्पर्धा व्हायला हवी आणि त्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. जे कुस्ती स्पर्धा मला घ्यायची होती